प्रस्तावित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नगरपालिका ग्रामपंचायतीच्या प्रस्तावित निवडणुकाही पुढे ढकलल्या जाणार आहेत. 6 महिने तरी या निवडणुका पुढे ढकलल्या जात शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होणार आहे. निवडणुका पुढे ढकलण्याची काय रणनीती आहे याबाबत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी झी 24 मुख्य संपादक निलेश खरे यांच्याशी साधलेला हा संवाद पाहू. मोठा निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा तो जाहीर करण्यात आला होता, परंतु ते आता पुढे ढकलले जाणार आहे. त्याची कारणं काय आहेत आणि यावरच आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपले झी 24 मुख्य संपादक निलेश खरे जी. मुख्यतः जे संकेत आणि जी सूत्रांची माहिती झी 24 आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रस्तावित निवडणुका नगर पंचायत आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या नगरपालिकांच्या निवडणुका या पुढे ढकलल्या जाणार आहेत. ज्या प्रस्तावित निवडणुका ज्या निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या होत्या त्या ऑगस्ट महिन्यात होणार नाही या स्वरूपाचे स्पष्ट संकेत जे आहेत ते झी 24 सूत्रांनी आपल्याला दिलेले आहेत. आणि यावरून हे स्पष्ट आहे की या निवडणुका येते 4 महिने ते 6 महिने होणार नाहीत. या दृष्टीनं सरकार पावलं टाकताना दिसत आहे. निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुका जाहीर केलेल्या होत्या, मात्र त्यामध्ये पाऊस पाणी हा सर्वात महत्त्वाचा असा टप्पा होता. पाऊस सर्व महाराष्ट्रात आहे, पूरपरिस्थिती आहे आणि पाऊस आणि पूरपरिस्थितीचं कारण सांगून या निवडणुका पूर्णतः पुढे ढकलल्या जातील आणि 4 ते 6 महिने या पुढे ढकलल्या जातील. आणि त्यामुळे राजकीय कार्यकर्ता जो निवडणुकीसाठी तयार होत होता त्याला आणखी 4 महिन्याचा कालावधी मिळणार आहे तयारी करण्यासाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे